नमस्कार धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आज आपण व्हेज तवा फ्राय ही रेसिपी बघणार आहोत। लग्न समारंभामध्ये बऱ्याचदा आपल्याला ही रेसिपी बघायला मिळते, तर ती भाजी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूया आजची ही रेसिपी। नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तवा व्हेज फ्राय बनवण्यासाठी इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकतो। इथे मी आज फ्लॉवर घेतलेला आहे, फुलगोबी, त्यानंतर इथे मी तोंडली घेतलेली आहे, उभी चिरून घेतलेली आहे, त्यानंतर भेंडी घेतलेली आहे, भेंडीचे साधारण मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहे, त्यानंतर फरसबी आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या वापरायच्या असल्यास तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर इथे मी दोन वांगी घेतलेली आहे, उभी चिरून घेतलेली आहे, आणि एक बटाटा घेतलेला आहे, तोसुद्धा उभा चिरून घेतलेला आहे। वांगी आणि बटाटा जो आहे तो मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या आहे आपल्या त्या मी ऑलरेडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे। इथे मी अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो आपण नंतर रेसिपीमध्ये वापरणार आहोत। सर्वात अगोदर आपण आपल्या भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये सर्वात अगोदर आपण भेंडी फ्राय करून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे इथे या भाज्या आपण पाण्याने धुवून घेतलेल्या आहे, त्यामुळे थोडासा पाण्याचा अंश त्यामध्ये असू शकतो। त्यामुळे जेव्हा आपण या भाज्या गरम तेलात सोडतो त्यामुळे ओलसरपणामुळे तेल उडू लागतं, त्यामुळे लगेचच भाज्या घातल्यावर साधारण थोड्या वेळ आपण झाकण ठेवणार आहोत। तर इथे आपली भेंडी जी आहे ती फ्राय झालेली आहे। याचप्रकारे मी जो फ्लॉवर आहे आपला फुलगोबी आहे तो सुद्धा फ्राय करून घेऊया। तर इथे आपला फ्लॉवर शिजलेला आहे तो चेक करायचा, फ्लॉवर छान शिजलेला आहे काढून घेऊया। या ज्या तळलेल्या भाज्या आहे या टिश्यू पेपरवर नाही ठेवायच्या आहे, कारण याला जो तेल लागलेला आहे ते तसंच राहिलं पाहिजे, कारण आपण जे मसाले वापरणार आहोत ते त्याला बरोबर कोट झाले पाहिजे, त्यामुळे टिश्यू पेपरवर नाही काढायच्या। यानंतर आपण तोंडली आणि फरसबी फ्राय करून घेऊया। फ्राय झालेले आहे, काढून घेऊया। त्यानंतर आपण जी आपली वांगी आहे ते फ्राय करून घेऊया। वांगी आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती, कारण पाण्यामध्ये नाही ठेवली तर ते काळी पडतात, तर त्यामुळे पाण्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे जर गरम तेलात आपण सोडतो तर तेल लगेच उडायला लागतं, त्यामुळे वांगी घातल्याबरोबर लगेच झाकण ठेवायचं आहे। तर इथे आपले वांगी शिजलेले आहे, खूप जास्त शिजवायचे नाही, एकदम आपल्याला असे लूज नाही करायचे आहे, थोडासा क्रंचीपणा असला पाहिजे। तर वांगीसुद्धा काढून घेऊया। त्यानंतर आपण आपला जो बटाटा आहे तो सुद्धा फ्राय करून घेऊया। बटाटा शिजला आहे की नाही ते चाकूने एकदा चेक करून घेऊया। बटाटा छान शिजलेला आहे, काढून घेऊया। तर आपल्या सर्व भाज्या इथे तळून तयार आहे। आता आपण तवा व्हेज फ्राय बनवायला सुरुवात करूया। अर्थातच रेसिपीचं नाव आहे तवा फ्राय, तर आपण तव्यावर ही भाजी बनवणार आहोत। त्यासाठी हे जे तेल होतं ज्यामध्ये आपण भाज्या तळून घेतलेले आहे तेच तेल मी तव्यावर घेतलेलं आहे। तेल आपलं ऑलरेडी गरम आहे, त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालूया। जिरं छान तळतळलं की त्यामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घालूया। त्यानंतर इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, छोटा कांदा घ्यायचा आहे, खूप जास्त कांदा घालायची गरज नाही आहे। कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। कांदा छान शिजला की त्यामध्ये मी एक मोठ्या टोमॅटोची प्युरी घालतो आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ते मिक्सरला फिरून घेतलेला आहे, बिया सकट फिरून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम तुम्ही लो टू मीडियम ठेवू शकता। आपला कांदा आणि टोमॅटो प्युरी छान शिजलेली आहे, तेल सुटायला लागलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घालतो आहे, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड,
पाव चमचा जिरेपूड, त्यानंतर पाव चमचा हळद, त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर, हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ही भाजी जास्त तिखट हवी असल्यास तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. ह्या मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, साधारण 3 ते 4 मिनिटे. मसाला छान शिजल्यावर आपण ज्या भाज्या तळून घेतलेल्या होत्या त्या साईडला आपल्याला ठेवायच्या आहे. गॅसचा फ्लेम मी आता लो ठेवलेला आहे, अगदी लो फ्लेमवरच आपल्याला आता हे शिजवायचं आहे. आता ज्या भाज्या आहे त्याला आपल्याला मसाल्यांचं कोटिंग द्यायचं आहे. आपण हे मसाले फक्त थोडेसे भुरभुरून घेणार आहोत भाज्यांवर. सुरुवातीला थोडीशी हळद घातलेली आहे, त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यानंतर धनेपूड. इथे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त तुमच्यानुसार करू शकता. त्यानंतर जिरेपूड, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. या अगोदर आपण भाजीमध्ये मीठ नाही घातलेलं आहे, तर ओव्हरऑल मीठ इथे मी आत्ताच घातलेलं आहे. आता या भाज्या आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही हे भाजी तव्यावरच केली पाहिजे असं नाही, तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. या भाज्या मी छान मिक्स करून घेतलेल्या आहे. यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालतो आहे. तुम्ही यामध्ये किचन किंग मसाला, यामध्ये पावभाजी मसाला, तुम्ही यामध्ये मॅगी मसाला, कुठलाही मसाला वापरू शकता. आणि इथे मी थोडंसा चाट मसालासुद्धा घालतो आहे. चाट मसाला ऑप्शनल आहे. एकदा परतून घेऊया. आपली ही व्हेज तवा फ्राय रेसिपी तयार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर भरभरूया आणि भाजी आपली सर्व करण्यासाठी तयार आहे. तर सर्व करून घेऊया. तर नक्की करून बघा, एखाद्या स्पेशल ओकेजनला तुम्ही करू शकता. कोणाला इम्प्रेस करायचं असेल, कोणी पाहुणे आले असतील घरी, तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप मस्त लागते. तर याचं सर्व साहित्य मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि कशी झाली हे तुम्ही मला नक्की कळवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला एक बेल आयकॉन आहे घंटी, त्यावरसुद्धा क्लिक करायचं आहे. तर भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या रविवारी. तोपर्यंत बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद.